This call is now being recorded. जिल्हा परिषद अहमदनगर आयोजित मिशन आरंभ शिष्यवृत्ती इयत्ता 8वी आजच्या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक मी स्वागत करतो. आज आपण मराठी प्रथम भाषा या विषयांतर्गत घटक कार्यात्मक व्याकरण याच्यातला उपघटक वर्ण विचार याच्या दोन तास शिकवणार आहे. आज काही अर्धा घटक होईल आणि उद्या काही घटक होईल. याचा भारांश 3% असून परीक्षेला वर्ण विचार हमखास एक प्रश्न असतो, तर सर्वांना दोन गुण मिळून देणार असा घटक आहे. तर सर्वांनी काळजीपूर्वक आजचे आपल्याला जे तज्ज्ञ मार्गदर्शक सर्वांना मार्गदर्शक करणार आहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोलार बुद्रुक तालुका राथा येथील पुंडलिक महाले सर, यापूर्वी सरांनी एक घटक घेतलेला आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी सर जे सांगतात सर्व सूचना सर्व जे घटक समजून सांगतात याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचे. मी सरांना विनंती करतो आजचा घटक सुरू करावा. माले सर नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी विषयातील वर्णविचार हा घटक शिकणार आहोत. तत्पूर्वी भाषा म्हणजेच काय? भाषा म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल तर ती गोष्ट आपण मागतो. मला पाणी पाहिजे, मला पुस्तक हवे आहे असे आपण सांगतो, आपण बोलून दाखवतो किंवा खुणा करून दाखवतो. आपल्या हाताची उंजळ करून ती पोटाजवळ नेऊन दाखवतो, त्यावरून पाणी हवं आहे असे आपण सांगतो. मित्राचा निरोप घेताना आपण हात हलवतो. पशुपक्ष्यांच्या जगात डोकावले तर काय दिसेल? चिमणी चिवचिव करते, कावळा कावकाव करतो, गाय हंबरते, सिंह गर्जना करतो, घोडा खिंकाळतो. हे पशी पक्षी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी विविध आवाज काढतात. भाषा म्हणजेच विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन. भाषा म्हणजेच विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन. भाषा हा शब्द भाष्य या संस्कृत धातूपासून आला असून त्याचा अर्थ बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असा आहे. मराठी साहित्यातील आद्य कवी मुकुंदराज त्यांचे दोन ग्रंथ विवेक सिंधू व परमामृत, मराठीतील आद्य गद्यग्रंथ लीळाचरित्र माहीन भट यांनी लिहिलेला आहे. मराठी भाषा संपन्न करणारे श्री ज्ञानदेव त्यांचे दोन ग्रंथ श्री ज्ञानदेवी म्हणजेच ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव. माझ्या मराठीची बोलू कवितिके परी अमृतही पैजिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविणे. जागतिक मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारी, ज्येष्ठ साहित्यिक वि वा शिरवाडकर कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस तच आपण साजरा करतो. काय तर मग, वि वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस तोच आपण जागतिक मराठी भाषा दिन म्हणून 27 फेब्रुवारी रोजी साजरा करतो. आपली लिपी देवनागरी लिपी, तिलाच बाळबोध लिपी असे म्हणतात. त्याच्यामध्ये मराठी, हिंदी, गुजराती, संस्कृत, नेपाळी, संथाळी, सिंधी या भाषा देवनागरी लिपीत लिहिल्या जातात. गुजराती आणि बंगाली या भाषांचा लिपींचा पाया म्हणजे देवनागरी लिपीच आहे. आता देवनागरी लिपी ही उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलसर अशा रेषांनी बनलेली आहे. आदर्श लिपी, ज्या लिपीत प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हांनी म्हणजेच वर्णाने दाखविला जातो व कोणत्याही वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात, तिला आदर्श लिपी असे म्हणतात. देवनागरी लिपी पुष्कळशी पूर्ण आहे. पुष्कळशी म्हणण्याचे कारण यातील ई व उ हे दोन स्वर सोडले तर इतर स्वरांचे दीर्घ उच्चार दाखवण्याची सोय नाही. शिवाय च, ज, झ हे वर्ण दोन तरांनी उच्चारले जातात. उदाहरणार्थ जग, जग असं आपण उच्चारतो, जग किंवा जग हे दोष सोडले तर देवनागरी लिपीत बहुतेक ध्वनींना स्वतंत्र वर्ण आहेत. तर व्याकरण म्हणजेच काय? तर व्याकरण म्हणजे भाषेची देवाणघेवाण, म्हणजेच भाषेचा व्यवहार व्यवस्थित रीतीने चालावा यासाठी काही नियम ठरवण्यात आले आहेत. या नियमांना व्याकरण असे म्हणतात. व्याकरण म्हणजेच भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय. व्याकरण वी प्लस आ प्लस क्रू म्हणजेच करण याचा शब्दश अर्थ म्हणजेच स्पष्टीकरण असा आहे. व्याकरणाला शब्दानुशासन असे नाव देणारे म्हणजेच महर्षी पतंजली.
आता व्याकरणाचा अभ्यासाचे घटक कोणकोणते आहेत तर वर्ण विचार शब्द विचार वाक्य विचार आता वर्ण विचार एक आज आपण बघणार आहोत वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय वाक्य म्हणजे काय पूर्ण अर्थाचे बोलणे होय उदाहरणार्थ मुलांनी खरे बोलावे उदाहरणार्थ काय घेतला आपण मुलांनी खरे बोलावे वाक्यातील शब्दांना पद असे म्हणतात आता हे जर वाक्य आपण घेतलं असतं बोलावे खरे मुलांनी तर त्याला काही अर्थ आला असता का नाही किंवा खरे मुलांनी बोलावे असं काही त्याला अर्थ आला असता का नाही तर त्याला काय केलं आपण वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे काय मुलांनी खरे बोलावे त्याला काहीतरी एक अर्थ आलेला आहे म्हणून वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय शब्द शब्द म्हणजे काय तर ठराविक क्रमाने अक्षराच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला तर त्याला शब्द असे म्हणतात उदाहरणार्थ मुलांनी आता मुलांनी हा शब्द तीन अक्षरांनी बनलेला आहे किती अक्षरांनी बनलेला आहे तीन मु ला नी म्हणजे कसे आलेले आहेत ठराविक क्रमाने आलेले आहेत आपण आता नी घेतला असता किंवा नी ला मु असं केलं असता किंवा ला नी मु याला काहीतरी शब्दाला तो अर्थ प्राप्त झाला असता का नाही म्हणून काय घेतलेलं आपण ठराविक क्रमाने घेतलेले आहेत अक्षर कसे घेतले आहेत ठराविक क्रमाने घेतलेल्यामुळे त्यांना काय झाला एक अर्थ प्राप्त झालेला आहे म्हणून मुलांनी हा शब्द तयार झालेला आहे आता ध्वनी चिन्हे अक्षरे आपल्याला ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत म्हणून अक्षरांना ध्वनी चिन्हे असे म्हणतात मू अक्षर हे एक ध्वनी चिन्ह आहे परंतु मूल ध्वनी नाही त्यामध्ये म आणि उ हे दोन मूल ध्वनी आहेत वर्ण आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो हे ध्वनी हवेत विरतात नाहीसे होतात ते नष्ट होऊ नये म्हणून आपण लिहून ठेवतो आपण ते रंगाने म्हणजेच वर्णाने लिहून ठेवतो म्हणून त्यांना वर्ण असे म्हणतात आपण कशाने लिहून ठेवतो रंगाने लिहून ठेवतो म्हणून त्यांना वर्ण असे म्हणतात आता समरे आपण काय बघतो काय बघितलं आपण अक्षर म्हणजेच काय ध्वनी चिन्हे आणि वर्ण वर्ण म्हणजेच काय तर मूल ध्वनी किंवा ध्वनी रूपे अक्षर म्हणजेच ध्वनी चिन्हे वर्ण म्हणजेच मूल ध्वनी किंवा ध्वनी रूपे आता शासन निर्णय 6 नोव्हेंबर 2009 नुसार महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेली वर्णमाला आपण इथं बघतो स्वर अ आ ई ई उ रु लु ए ऐ ओ आ औ स्वरादी किती आहेत दोन आहेत अनुस्वार आणि विसर्ग बाकीचे सर्व व्यंजने आहेत आता इथं सर्वांचे पाय मोडून लिहिलेले आहेत ही काय आहे वर्णमाला तर पुढे आपण संयुक्त व्यंजने दोन क्ष आणि ज्ञ आता शासन निर्णय 2009 नुसार महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेली हे अक्षरमाला इथं हे अक्षरमाला याचे पाय मोडलेले नाहीत याचे पाय मोडलेले का बरं नाहीत तर आपण पुढे समजून घेऊ व्यंजन स्वरालंबी असते स्वर मिसळला की व्यंजनांचे अक्षर होते व्यंजन वर्ण पाय मोडून दाखवतात व्यंजन वर्ण काय मोडून दाखवतात पाय मोडून दाखवतात उदाहरणार्थ क व्यंजन अक्षर स्वरयुक्त दाखवतात उदाहरणार्थ क म्हणून ज्या तक्त्यामध्ये आपण व्यंजन पाय मोडून वर्ण स्वरूपात दर्शवलेले असतात त्या तक्त्याला वर्णमाला म्हणावे ज्या तक्त्यामध्ये व्यंजन पाय मोडून वर्ण स्वरूपात दर्शवलेले असतात त्या तक्त्याला वर्णमाला म्हणावे आणि ज्या तक्त्यामध्ये व्यंजन अस्वरयुक्त म्हणजेच अक्षर स्वरूपात दर्शवलेले असतील त्या तक्त्याला अक्षरमाला म्हणावी अस्वरयुक्त म्हणजेच अक्षर स्वरूपात दर्शवलेले असतील त्या तक्त्याला अक्षरमाला म्हणावी वर्णमाला वर्णमालामध्ये आता काय काय येतंय तर स्वर स्वराधी व्यंजने असे या सर्व प्रकारच्या वर्णांनी क्रमवार मालिका म्हणजेच वर्णमाला आता वर्णांचे प्रकार आपण बघणार आहे तर स्वर स्वर म्हणजे काय सो म्हणजेच उच्चार करणे ध्वनी करणे वर्णमालेतील अ पासून औ पर्यंतच्या 14 वर्णांना स्वर असे म्हणतात अ पासून औ पर्यंत आता आपण इथं बघितलेलं आहे अ पासून औ पर्यंत हे जे 14 वर्ण आहेत त्यांना काय म्हणायचं आपण स्वर असे म्हणतात स्वरांचा उच्चार करताना ओठांच्या किंवा जिभेच्या विविध हालचाली होत असतात पण ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा कोणत्याही भागाचा मुखातील अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात उदाहरणार्थ अ आ उ आपल्या ओठांचा हा स्पर्श एकमेकांना झालेला नाही ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा कोणत्याही भागांशी मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात स्वरांचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवलेला नसतो किंवा स्वरांचा उच्चार करताना आपले तोंड
उघडे व पसरलेले विवृत असते. विवृत म्हणजे काय तर पसरलेले. आता स्वरादी अम व आहा ही अनुक्रमे शिरोबिंदू आणि विसर्ग यांचे चिन्ह आहेत. या दोन वर्णांना स्वरादी असे म्हणतात. यात आपण अनुस्वार विसर्ग असे दोन उच्चार आहेत. अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना वर्णाच्या अगोदर स्वर येतो. वर्णाच्या अगोदर स्वर येतो म्हणून त्यांना स्वरादी असे म्हणतात. स्वरादी कशाला म्हणतात तर अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना वर्णाच्या अगोदर स्वर येतो. वर्णाच्या अगोदर स्वर येतो म्हणून त्यांना स्वरादी असे म्हणतात. स्वरादी म्हणजेच स्वर आहे आधी म्हणजेच आरंभी ज्याचा असा वर्ण. स्वरादी म्हणजेच स्वर आहे आधी म्हणजेच आरंभी असा वर्ण. उदाहरणार्थ अंगण. अंगण या शब्दात अ प्लस अनुस्वार बरोबर अंग. आता शंकर हे नाव तयार करणे श प्लस अ प्लस अनुस्वार प्लस शंग म्हणजे काय शब्द तयार झाला शंग. किंवा किंकर शब्द तयार करण्यासाठी आपण क प्लस ई अनुस्वार म्हणजेच किंक हा आपले तयार झालेला आहे. दुःख शब्दासाठी आपण काय केलं द प्लस उ प्लस विसर्ग घेतला त्याच्यामुळे दुःख. आता स्पष्ट व खणखणीत उच्चारांना अनुस्वार असे म्हणतात. आता अनुस्वारांचा उच्चार कसा असतो स्पष्ट आणि खणखणीत अम. उदाहरणार्थ गंगा आंबा उंट इंधन. आता ओझरत्या आणि अस्पष्ट उच्चारांना अनुनासिके म्हणतात. उदाहरणार्थ हं देवांनी घरामध्ये. ओझरत्या आणि अस्पष्ट उच्चारांना आपण अनुनासिके असे म्हणतात. तर विसर्ग याचा अर्थ काय श्वास सोडणे. विसर्गाचा अर्थ म्हणजे काय श्वास सोडणे. विसर्ग उच्चार ह या वर्णाला झटका देऊन उच्छवास सोडून केलेला उच्चारासारखा आहे. तर व्यंजन मराठी वर्णमालेत क पासून आणि क ख पासून तर ह आणि ळ पर्यंतचे सर्व वर्ण व्यंजनी आहेत. व्यंजन अपूर्ण उच्चाराचे आहेत हे दाखवण्यासाठी त्यांचा पाय मोडून लिहितात. व्यंजने हे कसे आहेत अपूर्ण उच्चाराचे आहेत त्यांचा त्यांना दाखवण्यासाठी आपण पाय मोडून लिहितात. आपण जेव्हा क ख ग असा उच्चार करतो तेव्हा त्याला अ हा स्वर मिसळून आपण त्याचा उच्चार करतो. उदाहरणार्थ क प्लस अ बरोबर क. याचाच अर्थ ज्या वर्णांचा उच्चार स्वरांच्या सहाय्या वाचून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजनी म्हणतात. म्हणजेच ज्या वर्णांचा उच्चार स्वरांच्या सहाय्या वाचून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने म्हणतात. म्हणजे व्यंजनांना पूर्ण होण्यासाठी कशाची गरज आहे तर आपल्याला स्वरांची गरज आहे. अक्षरे. अक्षरे म्हणजेच काय पूर्ण उच्चारलेले वर्ण. अक्षरे म्हणजेच काय पूर्ण उच्चारलेले वर्ण. अ आ ई ई वगैरे स्वर पूर्ण उच्चारांचे आहेत. स्वर कशाचे आहेत स्वर पूर्ण उच्चारांचे आहेत. त्यात स्वरांचा वर्ण आणि स्वरांचे अक्षर यात फरक असत नाही. स्वरांचा वर्ण आणि स्वरांचे अक्षर यात फरक असत नाही. क ख ग घ ही व्यंजने अपूर्ण उच्चारांची आहेत. त्यात अ मिसळून क ख ग घ ही अक्षरे होतात. सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांना अक्षरे म्हणतात. सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांना अक्षरे म्हणतात. वर्णमालेतील व्यंजन वर्ण पाय मोडून दाखवला जातो. वर्णमालेतील व्यंजन वर्ण काय केला पाय मोडून दाखवला जातो. पण अक्षरमालेत व्यंजन अक्षर स्वरयुक्त दाखवले जाते. अक्षरमालेत व्यंजन अक्षर हे स्वरयुक्त दाखवले जाते. स्वरांचे प्रकार बघणार आपण. स्वर स्वरांचे प्रकार ऱ्हस्व स्वर व दीर्घ स्वर. आता ऱ्हस्व स्वर कशाला म्हणायचं तर ई अ ई उ रु लु या स्वरांचा उच्चार आखूड होतो. स्वरांचा उच्चार आखूड होतो. त्यांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो म्हणून त्यांना ऱ्हस्व स्वर म्हणतात. त्यांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो म्हणून त्यांना ऱ्हस्व स्वर म्हणतात. तर दीर्घ स्वर म्हणजे काय आ ई उ ए ऐ ओ औ या स्वरांचा उच्चार करण्यास अधिक वेळ लागतो. त्यांचा उच्चार लांबट होतो म्हणून त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात. उदाहरणार्थ आ ई उ ए ऐ ओ औ म्हणजे यांना काय आपण त्यांचा उच्चार करण्यास आपल्याला काय अधिक वेळ लागतो. त्यांचा उच्चार लांबट होतो म्हणून त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात. तर संयुक्त स्वर. दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. आता ए बनण्यासाठी अ प्लस ई किंवा दीर्घ ई घेतला आपण तर काय झाला ए तयार झालेलं. ऐ तयार करण्यासाठी
आ प्लस ई किंवा दीर्घई घेतला म्हणजे ऐ तयार झालेला आहे. ओ तयार करण्यासाठी आपल्याला अ प्लस ऊ किंवा ऊ घेतल्यापासून आपल्याला काय तयार झाला ओ. औ तयार करण्यासाठी आ प्लस ऊ किंवा ऊ घेतला म्हणून काय झाला औ तयार झालेला. आता सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. सजातीय स्वर कोणते? तर एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. अ आ ई ई ऊ ऊ म्हणजे एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. तर भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर म्हणतात. उदाहरणार्थ अ ई अ ऊ ई ए ऊ ए अ रु म्हणजे यांचा उच्चार कसा झाला भिन्न झाला म्हणून यांना काय म्हणायचं विजातीय स्वर म्हणायचं. आता मात्रा उच्चार करण्यास लागणाऱ्या कालावधीवरून एखादा स्वर हा ह्रस्व स्वर आहे की दीर्घ स्वर आहे हे ठरवताना त्यांना मात्रा असे म्हणतात. म्हणजे काय उच्चार करण्यास लागणाऱ्या कालावधीवरून एखादा स्वर हा ह्रस्व आहे की दीर्घ स्वर आहे हे ठरवताना त्यांना मात्रा असे म्हणतात. ह्रस्व स्वरांचा उच्चार करण्यास जो वेळ लागतो त्याला एक मात्रा मानतात व दीर्घ स्वर संयुक्त यांचा उच्चार करण्यास दोन मात्रा म्हणतात. आता व्यंजनांचे प्रकार आपण स्वरांचे प्रकार बघितले. स्वरांचे प्रकार आपण तीन प्रकार बघितलेले आहेत. ह्रस्व स्वर दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर आपण त्यांचे तीन प्रकार स्वरांचे बघितलेले आहेत. आता व्यंजनांचे प्रकार एक स्पर्श व्यंजने क ख पासून तर भ म पर्यंतच्या व्यंजनांना स्पर्श व्यंजने म्हणतात. आता स्पर्श व्यंजने किती आहेत 25 व्यंजने आहेत. पुढे ते आपण चार्टद्वारे बघणारच आहेत. फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडताना जीभ कंठ तालू दात ओठ या अवयवांना स्पर्श करते तेव्हा हे वर्णे उच्चारले जातात म्हणून त्यांना स्पर्श व्यंजने म्हणतात. आता अनुनासिके अनुनासिकेला परत पर सवर्ण असे पण म्हणतात. ग न न न म या वर्णांचा उच्चार त्या त्या वर्णांच्या उच्चार स्थानाबरोबरच नासिकेतून म्हणजेच नाकातून होतो. नासिकेतून म्हणजेच नाकातून होतो म्हणून त्यांना अनुनासिके असे अनुनासिके वर्ण असे म्हणतात. अनुनासिके स्वरांच्या ऐवजी वापरता येतात म्हणून त्यांना पर सवर्ण असे म्हणतात. उदाहरणार्थ घंटा घंटा आपण हे दोन प्रकारे उच्चार त्याचा करू शकतो. कठोर व मृदू व्यंजने ज्या व्यंजनात उच्चाराची तीव्रता दिसून येते ती कठोर व्यंजने समजली जात. उदाहरणार्थ क ख च छ ट ठ त थ प फ हे कठोर व्यंजने आहेत. कठोर व्यंजनांचा श्वास किंवा अघोष वर्ण पण म्हणतात. कठोर व्यंजनांना श्वास किंवा अघोष वर्ण असे पण म्हणतात. तुलनेने ज्यांचा विचार सौम्य कोमल किंवा मृदू होतो त्यांना मृदू व्यंजने म्हणतात. आता मृदू व्यंजनांना नाद किंवा घोष वर्ण असे पण म्हणतात. मृदू व्यंजनांना परत काय म्हणतात नाद किंवा घोष वर्ण असे पण म्हणतात. उदाहरणार्थ ग ज घ ज झ ड ढ द ध भ. आता आपण चार्टद्वारे समजून घेणार आहोत. वर्ग कठोर अघोष व्यंजने मृदू घोष व्यंजने. आता क चा वर्ग आपण घेणार आहे. क क मध्ये काय येणार क आणि ख हे कसे आहेत कठोर व्यंजने आहेत. तर मृदू व्यंजने त्याच्यामध्ये कोणते येणार आहेत क वर्गामध्ये ग घ आणि ग. आता च वर्गामध्ये च आणि छ हे काय आहे दोन कठोर व्यंजने आहेत. ही दोन कठोर व्यंजने आहेत. तर ज झ आणि न ही मृदू व्यंजने आहेत. तर ट वर्गामध्ये ट ठ ही कठोर व्यंजने आहेत. तर ड ढ न ही मृदू व्यंजने आहेत. आता त वर्गामध्ये त आणि थ ही कठोर व्यंजने आहेत. तर ड ध न ही मृदू व्यंजने आहेत. आता प वर्गामध्ये प फ क्ष क्ष स ही कठोर व्यंजने आहेत. तर ब भ म ह य र ल व आणि ळ ही मृदू व्यंजने आहेत. आता अर्धस्वर य र ल व यांचे उच्चारे उच्चारस्थाने अनुक्रमे ई रु लु उ या स्वरांच्या उच्चारस्थानासारखीच आहेत.
संधी होताना या स्वरांच्या जागी वरील व्यंजने किंवा व्यंजनांच्या जागी हे स्वर येतात म्हणून त्यांना अर्धस्वर असे म्हणतात. आता उष्मे आणि घर्षक क्ष क्ष स यांना उष्मे किंवा घर्षक म्हणतात. उष्मन म्हणजे वायू, मुखावाटे जोराने मुखावाटे जोराने उसासा बाहेर टाकल्याप्रमाणे या वर्णांचा उच्चार होतो. यामध्ये घर्षण आहे, घर्षणामुळे उष्णता निर्माण होते म्हणून त्यांना उष्मे म्हणतात. यांचा समावेश कठोर वर्णामध्ये होतो. आता महाप्राण ह या वर्णांचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर जोराने फेकले जाते म्हणून त्याला महाप्राण असे म्हणतात. अशा ह मिसळून झालेल्या वर्णांना महाप्राण असे म्हणतात. क्ष क्ष स यांचा उच्चार ही वायूच्या घर्षणाने होतो म्हणून त्यांनाही महाप्राण वर्ण असे म्हणतात. अशा रीतीने 14 वर्ण महाप्राण मानले जातात. आता महाप्राण वर उदाहरणार्थ क म्हणजे इंग्लिश मध्ये जर आपण लिहितो के एच म्हणजेच ख लिहितो आपण, ज्या वर्णांना एच लागतो, एच हा प्रत्यय लागतो तेव्हा ते वर्ण काय असतात, महाप्राण. पण त्याच्यामध्ये च आणि स, चला एच लागतो म्हणजे तो महाप्राण वर्ण नाहीये, त्याला अपवाद आहे. च हा एक अपवाद आहे आणि स सला एच लागत नाही, सला एच लागत नाही पण तो पण एक महाप्राण, स हा महाप्राण आहे पण त्याला एच लागत नाही आणि इथं चला एच लागतो पण तो पण महाप्राण नाही, म्हणजे हे दोन अपवाद आहेत. आता उरलेल्या वर्णांना अल्पप्राण असे अल्पप्राण वर्ण म्हणतात. आता अल्पप्राण कोणकोणते आहेत, क च ट त आणि प. आता महाप्राण वर्ण इकडे अल्पप्राण ग ज ड द आणि ब. आता महाप्राण मध्ये आपण क क प्लस ह म्हणजे ख तयार झालेला आहे, छला च प्लस ह छ तयार झालेला आहे, ठला ट प्लस ह ठ तयार झालेला आहे, थला ट प्लस ह थ तयार झालेला आहे, पला फ प्लस प प्लस ह फ तयार झालेला आहे, क्ष क्ष स आणि ह. आता याच्यामध्ये अल्पप्राण ग ज ड द आणि ब. आता घ ग प्लस ह घ तयार झालेला आहे, झ ज प्लस ह झ तयार झालेला आहे, ड प्लस ह ढ तयार झालेला आहे, द प्लस ह ध तयार झालेला आहे, भ प्लस ब प्लस ह भ तयार झालेले आहेत. आता 14 वर्ण महाप्राण आहेत. आता 20 वर्ण अल्पप्राण आहेत. आता याच्यामध्ये अल्पप्राण कोणकोणते, तर क ग च ज ट ड त द प ब य र ल व ग न न न म आणि ळ हे अल्पप्राण आहेत. ते अल्पप्राण किती वर्ण आहेत, 20 वर्ण आहेत. 14 वर्ण काय आहेत, महाप्राण आहेत. आता आपण उष्म बघितले, काय उष्मेमध्ये काय बघितलं आपण, क्ष क्ष आणि स या वर्णांना आपण उष्मे किंवा घर्षक असे म्हणतात. त्यांच्यामध्ये काय आहे, उष्मन म्हणजे मुखावाटे वायू जोराने उसाचा बाहेर टाकल्याप्रमाणे त्या वर्णांचा उच्चार होतो म्हणून त्यांना आपण उष्मे असे म्हणतो.
आता आपण यावरील काही प्रश्न बघणार आहोत. प्रश्न पहिला, मराठी भाषा गौरव दिन कधी असतो? पर्याय क्रमांक 1 1 मे, पर्याय क्रमांक 2 15 ऑगस्ट, पर्याय क्रमांक 3 27 फेब्रुवारी, पर्याय क्रमांक 4 1 जानेवारी. याचा अचूक उत्तर आहे मराठी भाषा गौरव दिन हा 27 फेब्रुवारी म्हणजे विवा शिरवाडकर कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन, 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन, कामगार दिन, आणि 1 वर्ष 1 जानेवारी म्हणजे 9 वर्षे विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे टिंबटिंब होय. विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे टिंबटिंब होय. पर्याय क्रमांक 1 हातवारे, भाषा, लिपी. पर्याय क्रमांक 4 संवाद. पर्याय क्रमांक 1 हातवारे, पर्याय क्रमांक 2 भाषा, पर्याय क्रमांक 3 लिपी, पर्याय क्रमांक 4 संवाद. विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे टिंबटिंब होय. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भाषा. मराठी भाषा लेखनासाठी कोणत्या लिपीचा वापर करतात? मराठी भाषा लेखण्यासाठी कोणत्या लिपीचा वापर करतात? पर्याय क्रमांक 1 देवनागरी, पर्याय क्रमांक 2 ब्राह्मी, पर्याय क्रमांक 3 सगळा, पर्याय क्रमांक 4 सुंदरा. आता आपण बघितली देवनागरी लिपी ही उभ्या, आडव्या, तिरप्या, गोलाकार अशा रेषांनी बनलेली आहे. लिहिणाऱ्याच्या त्या डावीकडून उजवीकडे तिचे लेखन होते. आपण ओळ लिहितो तिचा आरंभ डावीकडे होतो आणि अखेर उजवीकडे होतो. एक ओळ लिहून झाली की दुसरी ओळ आपण ओळीच्या खाली लिहितो. शब्द लिहून झाल्यावर त्याच्यावर शिरोरेघा देण्याची पद्धत आहे. म्हणजे मराठी भाषा लेखनासाठी कोणत्या लिपीचा वापर होतो? तर देवनागरी लिपीचा वापर होतो. प्रश्न क्रमांक 4 ठराविक क्रमाने आलेल्या अक्षर समूहातला एक विशिष्ट अर्थ व्यक्त होतो त्याला टिंबटिंब असे म्हणतात. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षर समूहाला एक विशिष्ट अर्थ व्यक्त होतो त्याला टिंबटिंब म्हणतात. पर्याय क्रमांक 1 वर्ण, पर्याय क्रमांक 2 स्वर, पर्याय क्रमांक 3 शब्द, पर्याय क्रमांक 4 वाक्य.
ठराविक क्रमाने आलेल्या अक्षर समूहाला एक विशिष्ट अर्थ व्यक्त होतो त्याला टिंब टिंब म्हणतात. पर्याय क्रमांक 1 वर्ण, पर्याय क्रमांक 2 स्वर, पर्याय क्रमांक 3 शब्द, पर्याय क्रमांक 4 वाक्य. तो वर्ण म्हणजे काय आपण त्याच्यामध्ये बघितलं पर्याय क्रमांक 4 चं योग्य उत्तर द्यायचंय मला. चॅट बॉक्स मध्ये उत्तरे टाकताय सर्वजण. बरेच जणांनी पर्याय क्रमांक 3 टाकले. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षर समूहाला एक विशिष्ट अर्थ व्यक्त होतो त्याला टिंब टिंब असे म्हणतात. तर वर्ण म्हणजे काय आपण बघितलं होतं आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनीला आपण वर्ण असे म्हणतो. वर्ण म्हणजे आपण काय बघितलं होतं आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनीला आपण वर्ण असे म्हणतो. तर ठराविक क्रमाने आलेल्या अक्षर समूहाला एक विशिष्ट अर्थ व्यक्त होतो त्याला आपण काय म्हणणार. स्वर आपण बघितला होता की ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना आपण स्वर असे म्हणतो. तर ठराविक क्रमाने आलेल्या अक्षर समूहाला एक विशिष्ट अर्थ व्यक्त होतो त्याला शब्द असे म्हणतात. पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर आहे. तर वाक्य म्हणजेच काय आपण बघितलं होतं वाक्य म्हणजेच पूर्ण अर्थाचे बोलणे. वाक्य म्हणजेच पूर्ण अर्थाचे बोलणे होय. पुढील प्रश्न, एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना काय म्हणतात. एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना काय म्हणतात. पर्याय क्रमांक 1 विजातीय, पर्याय क्रमांक 2 अभेद, पर्याय क्रमांक 3 सजातीय, पर्याय क्रमांक 4 दीर्घ. एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना काय म्हणतात. पर्याय क्रमांक 1 विजातीय, पर्याय क्रमांक 2 अभेद, पर्याय क्रमांक 3 सजातीय, पर्याय क्रमांक 4 दीर्घ. एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना काय म्हणतात. पर्याय क्रमांक 1 विजातीय, पर्याय क्रमांक 2 अभेद, पर्याय क्रमांक 3 सजातीय, पर्याय क्रमांक 4 दीर्घ. तर पर्याय क्रमांक 3 हे याचा अचूक उत्तर आहे. एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना आपण सजातीय स्वर असे म्हणतो. आपण बघितलं होतं सजातीय स्वर मध्ये अ आ ई उ आणि उ यांना आपण सजातीय. तर आपण विजातीय स्वर कशाला म्हणतो. भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या
स्वरांना विजातीय स्वर म्हणतात. उदाहरण आपण बघितलं होतं अ ई अ उ ई ए उ आणि ए अ आणि रु आपण बघितलेले होते. विजातीय स्वर आपण बघितलेले होते, सजातीय स्वर पण आपण बघितलेले होते. हे बघा, भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर म्हणतात. अ ई अ उ ई ए उ ए अ आणि रु हे भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर म्हणतात. आणि सजातीय स्वर एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. अ आ ई ई उ उ यांना काय म्हणायचं? सजातीय. आणि विजातीय स्वर कोणते आहेत? तर ई ई अ उ ई ए उ ए अ आणि रु हे विजातीय स्वर आहेत. पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजेच काय? प्रश्न क्रमांक सहा, पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजेच काय? पर्याय क्रमांक एक वाक्य, पर्याय क्रमांक दोन अर्धस्वर, पर्याय क्रमांक तीन शब्द, पर्याय क्रमांक चार मुळाक्षरे. प्रश्न क्रमांक सहा, पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजेच काय? पर्याय क्रमांक एक वाक्य, पर्याय क्रमांक दोन अर्धस्वर, पर्याय क्रमांक तीन शब्द, पर्याय क्रमांक चार मुळाक्षरे. पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे काय? पर्याय क्रमांक एक वाक्य, पर्याय क्रमांक दोन अर्धस्वर, पर्याय क्रमांक तीन शब्द, पर्याय क्रमांक चार मुळाक्षरे. पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजेच वाक्य, पर्याय क्रमांक एक हे याचं अचूक उत्तर. तर अर्धस्वर आपण बघितलेले होते य र ल व यांची उच्चारस्थाने अनुक्रमाने ई रु लु उ या स्वरांच्या उच्चार स्थानासारखीच आहे. संधी होताना या स्वरांच्या जागी वरील व्यंजने किंवा व्यंजनांच्या जागी हे स्वर येतात, म्हणून यांना अर्धस्वर असे म्हणतात. तर आपण शब्द बघितलेले होते. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षर समूहाला एक विशिष्ट अर्थ व्यक्त होतो, त्याला शब्द असे म्हणतात. तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना आपण काय म्हणतो? तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना आपण काय म्हणतो? अनुनासिक, पर्याय क्रमांक दोन वर्ण, पर्याय क्रमांक तीन शब्द, पर्याय क्रमांक चार व्यंजन. तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना आपण काय म्हणतो? पर्याय क्रमांक एक अनुनासिक, पर्याय क्रमांक दोन वर्ण, पर्याय क्रमांक तीन शब्द, पर्याय क्रमांक चार व्यंजन.
तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना आपण काय म्हणतो? पर्याय क्रमांक एक अनुनासिक, पर्याय क्रमांक दोन वर्ण, पर्याय क्रमांक तीन शब्द, पर्याय क्रमांक चार व्यंजन. तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. पर्याय क्रमांक दोन हे याचं अचूक उत्तर आहे. दोन हे याचं अचूक उत्तर आहे. तर अनुनासिके म्हणजेच काय? आता अनुनासिक आपण बघितले होते, ग न न म या वर्णांचा उच्चार, त्या त्या वर्णांच्या उच्चार स्थानाबरोबरच नासिकेतून म्हणजे नाकातून होतो, म्हणून त्यांना अनुनासिके वर्ण असे म्हणतात. अनुनासिके अनुस्वाराच्या ऐवजी वापरतात, म्हणून त्यांना परसवर्ण असे पण म्हणतात. अनुनासिकांना परसवर्ण असे पण म्हणतात. ते अनुस्वारांच्या ऐवजी वापरतात, म्हणून त्यांना परसवर्ण असे म्हणतात. आता याच्यामध्ये संयुक्त नसणारा स्वर सांगा. संयुक्त नसणारा स्वर, पर्याय क्रमांक एक ए, पर्याय क्रमांक दोन औ, उ आणि ओ. संयुक्त नसणारा स्वर सांगा. प्रश्न क्रमांक आठ, संयुक्त नसणारा स्वर सांगा. पर्याय क्रमांक एक ए, पर्याय क्रमांक दोन औ, पर्याय क्रमांक तीन उ, पर्याय क्रमांक चार ओ. संयुक्त नसणारा स्वर सांगा. पर्याय क्रमांक एक ए, पर्याय क्रमांक दोन औ, पर्याय क्रमांक तीन उ आणि पर्याय क्रमांक चार ओ. याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन. हे याचं अचूक उत्तर आहे. हा संयुक्त स्वर नाही, बाकी सर्व संयुक्त स्वर आहेत. आता आपण ए बघितला. ए कसा तयार झालेला आहे? अ प्लस ई किंवा दीर्घ ई पासून आपण ए तयार केलेला होता. आणि ओ औ तयार केलेला होता आपण आ प्लस उ किंवा उ. तसेच आपण ओ तयार घेतलेला होता अ प्लस उ किंवा उ, म्हणजेच उ हा याच्यामध्ये संयुक्त नसलेला स्वर येणार. पुढील प्रश्न, ज्या लिपीत प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने म्हणजेच टिंबटिंबने दाखविला जातो व कोणत्याही वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात ती आदर्श लिपी. ज्या लिपीत प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने म्हणजेच टिंबटिंबने दाखविला जातो व कोणत्याही वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात ती आदर्श लिपी. पर्याय क्रमांक एक वर्णाने, पर्याय क्रमांक दोन व्यंजनाने, पर्याय क्रमांक तीन स्वराने, पर्याय क्रमांक चार परस्मरणाने. ज्या लिपीत प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने म्हणजेच टिंबटिंबने दाखवला जातो व कोणत्याही वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात ती आदर्श लिपी.
याचा चुक उत्तर आहे वर्णाने. पुढील प्रश्न ग न न न म हे परंपरागत व्यंजन ध्वनी कोणत्या प्रकारात मोडतात. महाप्राण, सघोष वर्ण, अल्पप्राण, अघोष वर्ण. पर्याय क्रमांक एक महाप्राण, पर्याय क्रमांक दोन सघोष वर्ण, पर्याय क्रमांक तीन अल्पप्राण, पर्याय क्रमांक चार अघोष वर्ण. ग न न न म हे परंपरागत व्यंजन ध्वनी कोणत्या प्रकारात मोडतात. आपण चार्ट बघितलेलाच होता त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आपण अल्पप्राण बघितले, महाप्राण बघितले, आपण महाप्राण किती बघितलेले होते त्याच्यामध्ये, आपण 14 महाप्राण बघितले होते, 20 वर्ण हे अल्पप्राण होते त्याच्यामध्ये. तर ग न न न म हे परंपरागत व्यंजन ध्वनी अल्पप्राण या प्रकारात मोडतात. अल्पप्राण या प्रकारात मोडतात. तर आपण महाप्राण बघितले होते क ख छ झ ट ढ थ ध. हे बघा आपण इथे बघितले होते. तर आपण ग न न न म हे काय आहेत अल्पप्राण. पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता वर्ण उष्मे नाही. खालीलपैकी कोणता वर्ण उष्मे नाही. क्ष क्ष स आणि च. उष्मे वर्णांना आपण घर्षण घर्षक असं पण म्हणतो. यात घर्षणाच्या घर्षणामुळे उष्णता निर्माण होते म्हणून त्यांना आपण उष्मे म्हणतो. याच्यामध्ये आपण तीन वर्ण बघितलेले होते. खालीलपैकी कोणता वर्ण उष्मे नाही. श श स च. पर्याय क्रमांक चार हे याचं अचूक उत्तर आहे. तर च हा अल्पप्राण आहे आणि क्ष क्ष स हे वर्ण उष्मे आहे. पुढील पैकी अर्धस्वर कोणता नाही. पुढीलपैकी अर्धस्वर कोणता नाही. पर्याय क्रमांक एक र, पर्याय क्रमांक दोन ल, पर्याय क्रमांक तीन व, पर्याय क्रमांक चार ठ. पुढीलपैकी अर्धस्वर कोणता नाही. य र ल व की पर्याय क्रमांक चार ठ. पर्याय क्रमांक एक र, पर्याय क्रमांक दोन ल, पर्याय क्रमांक तीन व, पर्याय क्रमांक चार ठ. योग्य उत्तर द्यायचं आहे. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ठ. आपण अर्धस्वर बघितले होते य र ल व हे आपण अर्धस्वर बघितलेले होते. त्याच्यामध्ये त्यांचा उच्चार आपण ई रु आणि लु उ या स्वरांच्या उच्चारस्थानासारखीच आहेत. त्यांची उच्चारस्थानं सारखीच आहेत. य आणि र ल व
यांचे पण उच्चार स्थाने कसे सारखे आहेत ई रु लु आणि उ सारखीच आहेत स्वरांचे एकूण किती प्रकार आहेत पुढील प्रश्न स्वरांचे एकूण किती प्रकार आहेत दोन की तीन की एक की चार पर्याय क्रमांक एक दोन पर्याय क्रमांक दोन तीन पर्याय क्रमांक तीन एक पर्याय क्रमांक चार चार स्वरांचे एकूण किती प्रकार आहेत मायक्रोफोन ऑन केलेला आहे पटपट उत्तर सांगा चार स्वरांचे एकूण प्रकार किती स्वरांचे एकूण प्रकार हे तीन आहेत आपण बघितले होते ह्रस्व स्वर दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक चार हे तुम्ही दिलेलं चुकीचं उत्तर आहे तर स्वरांचे एकूण प्रकार किती आपण बघितले होते तीन ह्रस्व स्वर दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर वर्णमालेत ह्रस्व वर्ण किती आहेत वर्णमालेत ह्रस्व वर्ण किती आहेत अतिशय सोपा असलेला प्रश्न आहे आपल्याला वर्णमालेत ह्रस्व वर्ण किती आहेत वर्णमालेत ह्रस्व वर्ण किती आहेत तर वर्णमालेत ह्रस्व वर्ण हे पाच आहेत म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे याच अचूक उत्तर आहे तर कोणकोणते ते आपण बघितले अ ई उ रु आणि लु वाटलं तर लिहून घ्यायचं तुम्ही अ ई उ रु आणि लु हे वर्णमालेतील ह्रस्व वर्ण आहेत आता वर्णमालेत एकूण किती कठोर वर्ण आहेत वर्णमालेत एकूण किती कठोर वर्ण आहेत आपण एक चार्ट बघितलेला होता आपण कठोर वर्णांचा चौतीस पर्याय क्रमांक दोन बारा पर्याय क्रमांक तीन पस्तीस पर्याय क्रमांक चार तेरा वर्णमालेत एकूण किती कठोर वर्ण आहेत एकदम अचूक उत्तर द्यायचं आहे आपल्याला आपण चार्ट बघितलेला होता चार्टचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवले पर्याय क्रमांक चार हे याचं अचूक उत्तर आहे वर्णमालेत एकूण किती कठोर वर्ण आहेत आपण चार्ट बघितलेला होता तर चार्ट बघा हे बघा कठोर वर्ण आपण बघितलेले होते इथं क आणि ख च आणि छ ट ठ बरोबर त आणि थ प फ क्ष क्ष आणि क्ष हे काय आहेत कठोर वर्ण आणि बाकीचे कसे आहेत आपण मृदू वर्ण आपण क च आपण वर्गवारी करून घेतलेली क मध्ये कोणकोणते कठोर वर्ण येतात आणि क मध्ये कोणते मृदू वर्ण येतात आपण ते बघितलेले होते च मध्ये कोणते कठोर वर्ण येतात आणि त्याच्यामध्ये कोणते मृदू वर्ण येतात त वर्गामध्ये कोणते वर्ण कठोर मध्ये येतात आणि मृदू मध्ये कोणते येतात तसंच आपण त वर्गामध्ये आपण बघितलं त आणि थ हे कठोर मध्ये येतात आणि त्याच्यामध्येच त वर्गामध्ये द ध आणि न हे मृदू व्यंजन आहेत तसेच आपण प वर्गामध्ये बघितलं प फ क्ष आणि क्ष स हे काय आहेत कठोर व्यंजन आहे बघा दोन दोन चार दोन सहा दोन आठ दोन दहा आणि तीन तेरा एकूण किती व्यंजने आहेत कठोर तेरा व्यंजने पुढील प्रश्न खालीलपैकी कठोर वर्ण कोणता खालीलपैकी कठोर वर्ण कोणता त ड ज की ग पर्याय क्रमांक एक ग
पर्याय क्रमांक 2 ज पर्याय क्रमांक 3 ड पर्याय क्रमांक 4 त आपण इतक्या चार्ट बघितलेला आहे त्याचं अचूक उत्तर दिले गेले पाहिजे सर्वांचं बरोबर असलं पाहिजे दोन की चार चार दोन पर्याय क्रमांक 4 हे याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे याचा अचूक उत्तर आहे त आपण क च ट त प आपण हे वर्ग बघितले बरोबर त्याच्यामध्ये येणारे आपण कठोर वर्ण बघितले आता खालीलपैकी घर्षक व्यंजन कोणते घर्षक म्हणजे घासले जाते आपण थोडक्यात क्ष क्ष घर्षण होतंय म्हणजे त्यांना घर्षक व्यंजन असे म्हणतात त्याच्यामध्ये प पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 2 ग आणि पर्याय क्रमांक 3 च पर्याय क्रमांक 4 स स खालील पैकी घर्षक व्यंजन कोणते पर्याय क्रमांक 1 प पर्याय क्रमांक 2 ग पर्याय क्रमांक 3 च पर्याय क्रमांक 4 स आपण घर्षक व्यंजनांनाच बघितलं होतं आपण घर्षक व्यंजनांना उष्मी असे म्हणतो उष्मने म्हणजेच काय वायू आपण बघितलं होतं उष्मी वायू आहे आपण बघितलं होतं घर्षक म्हणजेच काय बघितले होते क्ष क्ष आणि स यांना आपण उष्मे किंवा घर्षक असे म्हणतो बरोबर यात आपण घर्षण आहे या घर्षणामुळे उष्णता निर्माण होते म्हणून त्यांना उष्मे आणि घर्षक जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न आला खालीलपैकी उष्मे व्यंजन कोणते तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे याच्यामध्ये स क्ष आणि क्ष हे काय आहेत घर्षक व्यंजने आहेत आता मराठी वर्णमालेत एकूण किती अर्धस्वर आहेत पर्याय क्रमांक 1 3 4 5 आणि 6 पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 4 कोणी जर एकदम उत्तर बरोबर सांगितलेलं आहे त्यांनी पूर्ण विस्तृत मध्ये सांगितलेलं आहे सविस्तर मध्ये एकदम सांगितलेलं आहे मराठी वर्णमालेत एकूण किती अर्धस्वर आहेत तर वर्ण सर दोन सर तीन मराठी वर्णमालेत सर दोन चार का तीन आहेत क्रमांक तीन आहे तीन पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे मराठी वर्णमालेमध्ये एकूण 4 अर्धस्वर आहेत कोणकोणते य र आणि ल आणि व
यांचे उच्चार स्थाने आपण हा डबल डबल तुम्हाला मी परत फिरून सांगितलेलं होतं की ए र आणि ल व यांचे उच्चार स्थाने अनुक्रमे ई रु आणि लु आणि उ या स्वरांच्या स्वरांच्या उच्चार स्थानासारखीच होतात आणि त्यांच्या सारखीच आहेत म्हणून त्यांना अर्धस्वर असे म्हणतात संधी होताना या स्वरांच्या जागी वरील व्यंजने किंवा व्यंजनांच्या जागी हे स्वर येतात म्हणून यांना अर्धस्वर असे म्हणतात आज आपण वर्ण विचार भाग 1 मध्ये आपण स्वर स्वरादी विसर्ग अक्षरे तसेच स्वरांचे प्रकार ह्रस्व स्वर दीर्घ स्वर व्यंजनांचे प्रकार स्पर्श व्यंजने अनुनासिके परसवर्ण कठोर अघोष व मृदु व्यंजने तसेच अर्धस्वर उष्मे घर्षक महाप्राण व अल्पप्राण हे घटक आपण इथं अभ्यासलेले आहेत जर तुम्ही ते चार्ट घेतलेले असतील त्यांचे स्क्रीनशॉट काढून घेतलेले असतील तर तुम्हाला पुढील घटकासाठी ते उपयोगी पडणार आहेत तसे थोडक्यात आपण उजळणी करून घेऊ ह्रस्व स्वर म्हणजे काय आपण तर ह्रस्व स्वर ज्यांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्यांना ह्रस्व स्वर म्हणतात आणि ज्या स्वरांचा उच्चार लांबट होतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात आता संयुक्त स्वर म्हणजे काय दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना आपण संयुक्त स्वर असे म्हणतो आता सजातीय स्वर म्हणजे काय एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर आणि भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना आपण विजातीय स्वर असे म्हणतो आता स्पर्श व्यंजने म्हणजे काय फुफ्फुसावाटे हवा तोंडाबाहेर पडताना जीभ कंठ ताल दात ओठ या अवयवांना स्पर्श करते तेव्हा त्या हे वर्ण उच्चारले जातात म्हणून त्यांना स्पर्श व्यंजने म्हणतात आता अनुनासिके म्हणजे काय तर अनुनासिके अनुस्वाराच्या ऐवजी वापरता येतात म्हणून त्यांना परसवर्ण किंवा नाकातून ज्यांचा उच्चार नाकातून म्हणजे नाशिकेतून होतो त्यांना अनुनासिके असे म्हणतात आता कठोर व्यंजन म्हणजे काय ज्या व्यंजनांची उच्चारांची तीव्रता दिसून येते ती कठोर व्यंजने समजली जातात ज्यांची तीव्रता दिसून येते त्यांना कठोर व्यंजने कठोर व्यंजनांचा श्वास किंवा अघोष वर्ण असे म्हणतात कठोर व्यंजनांना परत किंवा श्वास किंवा अघोष वर्ण असे म्हणतात आता तुलनेत ज्यांचा उच्चार सौम्य कोमल मृदू होतो त्यांना मृदू व्यंजने म्हणतात मृदू व्यंजनांचा नाद किंवा घोष वर्ण म्हणतात मृदू व्यंजनांनाच नाद किंवा घोष वर्ण असे म्हणतात आता अर्धस्वर आपण बघितले ए र ल आणि व उष्मे बघितले आपण क्ष क्ष स यांना उष्मे किंवा घर्षक म्हणतात आपण इथं बघितलं 14 महाप्राण 14 वर्ण काय आहेत महाप्राण आणि 20 वर्ण अल्पप्राण त्याच्यामध्ये आपण कठोर वर्ण बघितले कठोर वर्ण किती आपण बघितले 13 कठोर वर्ण किती 13 आणि मृदू वर्ण किती आहेत 37 म्हणजे 37 व्यंजने आपण 21 बघितले कठोर अघोष व्यंजने 13 तर मृदू घोष व्यंजने 21 कठोर वर्ण 13 तर मृदू वर्ण 37 या प्रकारे आज आपण लेसन झालेला आहे पुढील पाठामध्ये आपण वर्ण विचार 2 हा भाग बघणार आहेत विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी भाषा या विषयांतर्गत कार्यात्मक व्याकरण या घटकातला उपघटक वर्ण विचार हा घटक बघा नव्याने त्यातले बरेचसे जे टॉपिक आहेत ते सगळे नवीन आहे सगळे शब्द नवीन आहेत तुम्हाला याची वारंवार रिव्हिजन करावं लागेल तरच तुम्ही ते परीक्षेला त्याच्यावर फक्त एकच प्रश्न येतो तर तुम्हाला एवढ्या घटकातून सगळे शब्द लक्षात ठेवून एका प्रश्नाचं उत्तर अचूक लिहायचंय तर तुम्हाला हा वर्ण विचार हा घटक जर स्क्रीनशॉट काढले असले तर वारंवार वाचावं लागतील जे शब्द आहेत ते पुन्हा पुन्हा वाचावे लागतील तुम्ही जर सतत सतत वाचत राहिले तर तो घटक तुम्हाला निश्चित होता येईल तर आज घटकाबद्दल पुंडलिक कॉलेजचं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पंढरपूरबुद्रुक यांनी सखोल मार्गदर्शन प्रश्न उत्तराला घेतलेलं आहे सरांचं मी जिल्हा परिषद अंबानगर व पंचायत समिती राहता शिक्षण विभागातर्फे मनपूर्वक धन्यवाद देतो आणि
आज आपला आजचे सेशन थांबूया. उद्या बरोबर सर्वांनी 7 वाजता जॉईन व्हायचे. सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.